लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची पहाटेपासून गर्दी. पहाटे लालबागच्या राजाची पारंपरिक पद्धतीने पूजा आणि त्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला सुरुवात. सिंहाच्या रथामधून पुण्यामधल्या दगडूशेठ बाप्पाची मिरवणूक. बाप्पासाठी यंदा जटोली शिवमंदिराचा देखावा. आज सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह. पुण्याच्या प्रसिद्ध आणि पुणेकरांच्या लाडक्या असलेल्या दगडूशेठ गणपती मंडपात पहाटेपासून भाविकांची गर्दी. पुण्यामधील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मिरवणूक. मिरवणुकीमध्ये कलावंत, ढोलताशा पथकांचं वादन. अभिनेता सिद्धार्थ जाधवही सहभागी. पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची जल्लोषात मिरवणूक. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या संघर्ष पथकाकडून स्त्री संरक्षणाचा संदेश. पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीची मिरवणूकही संपन्न. पारंपरिक पद्धतीनं पालखीत तांबडी जोगेश्वरी गणपती विराजमान. वाद्यांच्या तालामध्ये गणपतीचं आगमन. मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीची फुलांनी सजवलेल्या रथांमधून मिरवणूक. मिरवणुकीमध्ये मर्दानी खेळांचं सादरीकरण. पुण्यातील मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात. यंदा या मंडळानं साकारला ओडिशामधल्या पुरी जगन्नाथ मंदिराचा देखावा. मुंबईतील गणेश गल्ली गणपती मंडळानं साकारली उज्जैनच्या मंदिराची प्रतिकृती. सकाळपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. चिंचपोकळीच्या चिंतामणीची प्रतिष्ठापना आणि आरतीही संपन्न. यंदाचं चिंतामणीचं हे 105वं वर्ष. यंदा या मंडळानं जगन्नाथपुरी मंदिराचा देखावा साकारला. सिंधुदुर्गात गणेशोत्सवाचा उत्साह. घरोघरी गणरायाचं आगमन. चाकरमानी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणामध्ये दाखल. सिंधुदुर्गात 71,805 घरगुती आणि 31 सार्वजनिक गणपतीची प्राणप्रतिष्ठा. कोकणात पारंपरिक पद्धतीनं गणपती बाप्पाचं आगमन. आता पुढील 5 ते 11 दिवस कोकणामधल्या प्रत्येक घरात भजन, फुगडी आणि झाकडीसह विविध पारंपरिक खेळ रंगणार. कोकणामध्ये गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात. चिपळूणमध्ये पारंपरिक पद्धतीनं ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं घरोघरी आगमन. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी गणपती पुळ्यामध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी. वर्षातून एकदाच श्रींच्या पदस्पर्शाची संधी भाविकांना मिळते, त्यामुळे पहाटेपासून भाविकांच्या रांगा. वडाळ्यामधल्या जीएसबी गणपतीची विधिवत पूजा संपन्न. मुंबईत सोन्या चांदीने मढलेला गणपती म्हणून जीएसबी गणपतीची ओळख. अहमदनगरचं ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपती मंदिरामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते पूजा. साताऱ्यामधल्या खंबाटकी घाटामध्ये वाहतुकीची कोंडी. गणेशोत्सवासाठी नागरिक गावाकडे जाऊ लागल्यामुळे रस्त्यावरती वाहनांच्या रांगा. मुख्यमंत्र्यांच्या वर्षाय निवासस्थानी बाप्पाची प्रतिष्ठापना. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणरायाची आरती. उद्धव ठाकरेंनी घेतलं लालबागच्या राजाच्या दर्शन. यावेळी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन. राज ठाकरेंच्या हस्ते बाप्पाची आरती. अजित पवारांचा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने विशेष संदेश. लोकांच्या आरोग्य आणि समृद्धीसाठी दिल्या शुभेच्छा. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी. एकनाथ खडसे कुटुंबियांकडून बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठा. खडसेंकडून सपत्नीक बाप्पाचं पूजन. अलिबागचे आमदार महेंद्र दळवींच्या घरी बाप्पा विराजमान. आमदार दळवींनी सपत्नीक केली बाप्पाची पूजा. जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांच्या घरी सुद्धा गणरायाची प्राणप्रतिष्ठा. पुन्हा महायुतीचं सरकार यावं. स्मिता वाघ यांचं बाप्पाकडे साकडं.
भाजपचे महासचिव आणि माजी मंत्री विनोद तावडेंच्या विलेपार्ल्यामधल्या राहत्या घरी गणपतीचं आगमन. ढोलताशांच्या गजरामध्ये केलं बाप्पांचं स्वागत. केशव उपाध्ये यांच्या घरी सुद्धा गणपतीची प्राणप्रतिष्ठा. उपाध्येंच्या हस्ते बाप्पाची आरती. कोकणामध्ये घरोघरी गणेशाचं पूजन. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सिंधुदुर्गामधल्या सावंतवाडीमधल्या राहत्या घरी सहकुटुंब गणरायाची पूजा. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन. धानोरकर कुटुंबियांकडून अत्यंत साधेपणानं बाप्पाची प्राणप्रतिष्ठा. नवी दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनातील गणपतीची मिरवणूक. महाराष्ट्र शासनाचे निवासी आयुक्त आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून गणपतीची प्राणप्रतिष्ठा. आमदार सत्तेज पाटील यांच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, डॉ संजय पाटील यांचीही उपस्थिती. खासदार नारायण राणेंच्या मुंबईमधल्या आदिश निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान. नारायण राणे यांनी सपत्नीक केली बाप्पाची आरती. आमदार संतोष बांगर यांच्या घरी बाप्पा विराजमान. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावे यासाठी बाप्पाकडे साकडं. रोहिणी खडसेंच्या मुक्ताईनगरमधल्या राहत्या घरी गणपतीचं आगमन. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार यावं. रोहिणी खडसेंचं बाप्पाकडे साकडं. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्यावरती गणपतीची केली स्थापना. कार्यस्थळावर सहकुटुंब गणेशाची विधिवत पूजा. सर्वत्र बाप्पाचं ढोलताशांच्या गजरामध्ये स्वागत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या घरी सुद्धा गणरायाचं आगमन. अभिनेते सुबोध भावेंच्या घरी बाप्पाचं आगमन. दीड दिवसांचा बाप्पा सुबोध भावेंच्या घरी विराजमान. अभिनेते आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्या मुलुंडमधल्या निवासस्थानी सुद्धा गणरायाची प्राणप्रतिष्ठा. भक्तिभावाने गणरायाची आराधना करतानाचा व्हिडिओ समोर. अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन. पारंपरिक थाटामध्ये आणि जल्लोषात केलं बाप्पाचं स्वागत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरी विघ्नहर्ता विराजमान. महिलांवरचं विघ्न दूर करण्याचं सोनालीचं बाप्पासमोर साकडं. एबीपी माझाच्या अक्षरांमधून साकारला बाप्पा. वसईमधल्या भाताणे गावातील चित्रकार कौशिक जाधव. गिरगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अनोखा उपक्रम. मुंबईमध्ये वृक्ष लागवड होण्यासाठी भक्तांना विविध वृक्षांचं बीज असलेल्या मोदकांचं वाटप. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त. गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद एकत्र असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना. अष्टविनायकांपैकी एक ओझरच्या विघ्नेश्वर मंदिराचा गाभारा विविध रंगी फुलांनी सजला. द्वार यात्रेचा आजचा चौथा दिवस. लाडक्या बाप्पाचा जन्मोत्सव सोहळा होणार संपन्न. नागपुरात गणेशोत्सवाचा उत्साह. 1400 सार्वजनिक गणेश मंडळांसह हजारो नागपूरकरांच्या घरी गणरायाचं आगमन. नागपूरचं आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणपती मंदिरामध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठा. गणपतीच्या दर्शनासाठी नागरिकांची गर्दी. छत्रपती संभाजीनगरमध्ये आराध्य दैवत असलेल्या संस्थान गणपतीची विधिवत प्राणप्रतिष्ठा. संभाजीनगरच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश भक्तांमध्ये सुद्धा उत्साह.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गणपती आरतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश, मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, चंद्रकांत खैरे यांच्यासह अन्य नेते सुद्धा उपस्थित. कोल्हापूरमधील घरगुती गणपतीचं आगमन, शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये गणेश मूर्ती घेण्यासाठी भाविकांची गर्दी. राज्यासह देशभरामध्ये गणेशोत्सवाची धूम, सांताक्रूझ वाकोला पूर्वमधील नवजीवन रहिवासी संघाच्या राजाचं आगमन, यंदा बाप्पाला पंढरपूरच्या प्राचीन मंदिराचा देखावा. बाप्पाचं आज भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या जल्लोषामध्ये आगमन, घरगुती आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान. ऑस्ट्रेलियातल्या ऍडलेडमध्ये सुद्धा गणरायाची उत्साहामध्ये प्राणप्रतिष्ठा, 2 दिवस साजरा होणार गणेशोत्सव. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.